नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चव्हाण सचिन भगवान माझे यूट्यूब चॅनल मध्ये आनंदाने स्वागत करतो। आज आपण इयत्ता 6वीतील इतिहास नागरिकशास्त्र या विषयातील प्रकरण 6वे जनपदे आणि महाजनपदे या पाठाचा आज आपण अभ्यास करणार आहोत। दोन शब्द नवीन आलेले आहेत पहा मित्रांनो, जनपदे आणि महाजनपदे। आपल्याला सुरुवातीला पाहायचं आहे की जनपदे म्हणजे काय आणि महाजनपद एकूण किती होते। आपल्याला आपल्या भारत देशाचा एक नकाशा दिसतोय आणि त्या नकाशामध्ये काही महाजनपदांची नावं दिलेली आहेत। कोणत्या प्रदेशामध्ये, कोणत्या राज्यामध्ये कोणतं महाजनपद होतं हे आपल्याला त्याच्यात दिसतंय। आणि एकूण 16 महाजनपदे आहेत। या आपल्याला याच्यातील काही महत्त्वाच्या 4 महाजनपदांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। पण तत्पूर्वी आपण पाहूयात की जनपदे म्हणजे नक्की काय। तर पहा मित्रांनो, साधारणपणे इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 6000 हा जो कालखंड आहे, हा कालखंड म्हणजे वैदिक उत्तर कालखंड आहे। म्हणजे वैदिक काळानंतरचा जो कालखंड आहे त्या कालखंडाला वैदिक उत्तर असं कालखंड म्हटलं जातं। आणि हा जो आहे या काळामध्ये जनपदे अस्तित्वात आले, म्हणजे वैदिक काळानंतर जे जनपदे काय झाली अस्तित्वात आलेले आहेत। ही जनपदे म्हणजे काय, तर जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्य पूर्वीच्या कालखंडामध्ये, म्हणजे वैदिक काळानंतरच्या कालखंडामध्ये जी छोटी छोटी राज्य अस्तित्वात आली त्या छोट्या राज्यांना जनपदे असं म्हटलं जात होत। भारतीय उपखंडाच्या वायव्येला आणि आजच्या अफगाणिस्तान पासूनच्या पूर्वेला बिहार, बंगाल, ओडिशा पर्यंतचा जो प्रदेश आहे तिथपर्यंत आणि दक्षिणेला आपल्या महाराष्ट्रापर्यंत ही जनपदे अस्तित्वात होते। म्हणजे आपल्याला समजलं की जनपदेंचा जो अस्तित्व आहे, त्यांचं जे काय साम्राज्य आहे किंवा त्यांचा जो काय कालखंड आहे तो आपल्याला काय केला याच्यातून कुठे कुठपर्यंत होता हे आपल्याला याच्यातून समजतं। आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या अश्मक या जनपदाने व्यापलेला होता। आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणतं जनपद होतं, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये अश्मक नावाचं एक जनपद आपल्या महाराष्ट्रात होतं। आता या जनपदांचा उल्लेख, त्याची माहिती आपल्याला कुठे कुठे पाहायला मिळते, तर जे काय संस्कृत, पाली, अर्धमागधी हे जे काय साहित्य आहे या साहित्यामध्ये या जनपदांचा काय होतो आपल्याला त्यांचा उल्लेख आपल्याला आढळतो। त्याच पद्धतीने जे काही ग्रीक इतिहासकार आहेत, त्या ग्रीक इतिहासकारांनी त्यांच्या लिहिलेल्या प्रवास वर्णनामध्ये त्यांनी जे काही इतिहास लेखन केलेलं आहे त्या इतिहास लेखनामध्ये सुद्धा आपल्याला या जनपदांचा काय होतो उल्लेख आढळतो। म्हणजे त्यांनी सुद्धा त्या जनपदांबद्दल माहिती लिहून ठेवलेली आहे हे आपल्याला समजतं। आता खरंच जनपद म्हणजे नक्की काय किंवा त्यांचा कारभार कसा चालत होता हे काय करायचं आपल्याला आता पाहायचं आहे। तर या जनपदांच्या मध्ये काही जनपदांमध्ये राजेशाही होती, तर काही काही जनपदांमध्ये गणराज्य होतं। आता जनपदांमध्ये ज्येष्ठ व्यक्तींची गणपरिषद असायची। पहा काय सांगितलं की या जनपदामध्ये जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत, म्हणजे गावातील किंवा त्या राज्यातील जे काय ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे वयोवृद्ध लोक आहेत, त्या वयोवृद्ध लोकांची एक गणपरिषद असत आणि या गणपरिषदेचे काय सदस्य आहेत ते सर्व सदस्य एकत्र येत असत आणि त्या राज्यकारभाराबद्दल चर्चा करत असत आणि त्या चर्चेवरती जे काही त्यांची चर्चा होऊन त्याच्यावरती ते राज्यकारभाराविषयीचे महत्वाचे निर्णय घेत असत। आणि अशी चर्चा ज्या ठिकाणी होत असत राज्यकारभाराविषयी गावातील त्या राज्यातील जे काही ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्या ज्येष्ठ व्यक्ती एकत्र येत त्याला आपण काय म्हणत होतो गणपरिषद असं म्हणत। आणि त्या गणपरिषदेतील काही लोक आहेत ते एकत्र येत आणि राज्यकारभाराविषयी चर्चा करत आणि ही सर्व जे काय सभा हे सर्व लोक ज्या ठिकाणी एकत्र येत असत त्याला संथागार असं म्हटलं जात। आपल्याला स्क्रीनवरती शब्द दिसतोय संथागार म्हणजे काय, तर गणपरिषदेतील ज्येष्ठ व्यक्ती ज्या ठिकाणी येऊन राज्यकारभाराबद्दल चर्चा करत त्याला आपण संथागार असं म्हणत असत। आणि गौतम बुद्ध हे शाक्य गणराज्यातील होते। गौतम बुद्ध सुद्धा आपल्याला कोणत्या गणराज्यातील होते हे काय होतं आपल्याला
समजतं. तर गौतम बुद्ध हे शाक्य गणराज्यातील होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे काय सर्व जे गणपरिषद आहे किंवा जैगतिक जे काही जनपरिषद आहे जे काही जनपद आहेत या जनपदांची नाणी स्वतंत्र असत. त्यांचा राज्यकारभार स्वतंत्र चालत असत आणि त्यांची जी काही नाणी आहेत ती सुद्धा स्वतंत्र असत. अशा पद्धतीने आपण काय केली जनपदांची माहिती अभ्यासली. आता आपल्याला महाजनपद म्हणजे काय आणि त्या महाजनपदांचं अस्तित्व कुठे होतं, महाजनपदांचे जे काही प्रमुख राजे कोण होते त्याची काय करायची आपल्याला माहिती पाहिजे आहे. आता एकूण आपल्याला स्क्रीनवरती एकूण 16 महाजनपद आहेत हे दिसतंय. म्हणजे पूर्वीच्या कालखंडामध्ये एकूण 16 महाजनपद होते. आता त्या 16 महाजनपदांपैकी आपल्याला 4 जे प्रमुख महाजनपद आहेत त्यांचा अभ्यास करायचा. मग याच्यामध्ये कोणकोणते आहेत, तर पहिला आहे कोसल, दुसरं आहे वज, तिसरं आहे अवंती आणि चौथं आहे मगध. अशा 4 महाजनपदांचा आपल्याला काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, कोसल, वत्स, अवंती आणि मगध असे 4 प्रकारचे काय आहेत महाजनपद, यांचा आपल्याला काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे कोसल. आता कोसल महाजनपदाचा विस्तार कुठपर्यंत होता, तर कोसल महाजनपदाचा विस्तार हा हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला होता. त्याचा जो काही विस्तार आहे कोसल या महाजनपदाचा, ते हिमालयाच्या पायथ्यापासून नेपाळ ते उत्तर प्रदेशापर्यंत झालेला होता. पुढचा मुद्दा काय सांगितला कोसलमध्ये, तर या राज्यातील श्रावस्ती, कुशावती आणि साकेत ही प्रसिद्ध नगरं होती. कोणकोणती सांगितले, श्रावस्ती, कुशावती आणि साकेत ही त्या कोसल या राज्यातील महत्वाची प्रसिद्ध शहर होती. आता याची राज्य राजधानी कोणती होती, तर कोसल या महाजनपदाची श्रावस्ती ही राजधानी होती. मी वाक्य पुन्हा एकदा सांगतो, श्रावस्ती ही कोसल महाजनपदाची राजधानी होती. गौतम बुद्ध श्रावस्ती मधील जेतवन या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिलेले होते. गौतम बुद्धांनी सुद्धा त्या कोसल राज्यातील जेतवन या ठिकाणी वास्तव्य केलेलं होतं. आता कोसलचा राजा कोण होता, तर कोसलचा राजा प्रसेनजीत, कोसलच्या राजाचं नाव सांगितलेलं आहे प्रसेनजीत, हा वर्धमान महावीर व गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. कोसलचा राजा प्रसेनजीत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. कोसलचे राज्य मगधमध्ये विलीन झाले, पण त्याच्यानंतरच्या मात्र प्रसेनजीत नंतर हे कोसलचे जे काय राज्य आहे हे मगध या महाजनपदामध्ये काय झालं, विलीन झालं. अशा आपल्याला कोसल बद्दल काय होती माहिती आपण अभ्यासली. आता दुसरं एक सर्वात महत्वाचं महाजनपद आहे ते म्हणजे आहे वत्स. वत्स महाजनपदाचा विस्तार उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजे अलाहाबादच्या आसपास झालेला होता. कोसम म्हणजेच प्राचीन काळाचे कौशांबी नगर. कोसम या शब्दाचा अर्थ काय सांगितला, प्राचीन काळातील कौशांबी नगर. त्या कौशांबी हे अतिशय महत्वाचे व्यापारी केंद्र होते. कौशांब्यातील जे काय 3 अत्यंत श्रीमंत व्यक्ती, त्या श्रीमंत व्यक्तींनी गौतम बुद्ध आणि त्यांचे जे काही अनुयायी आहेत त्यांच्यासाठी अतिशय सुंदर भव्य असा विहार बांधण्यात आलेला होता. कौशांबीमध्ये जे काही 3 श्रीमंत व्यक्ती आहेत त्या श्रीमंत व्यापाऱ्यांनी त्या व्यक्तींनी गौतम बुद्धांनी त्यांच्या व्यापाऱ्यांसाठी काय केलेलं आहे, एक भव्य असं विहार बांधलेलं होतं. आणि राजा उदयन हा गौतम बुद्धांचा समकालीन होता. राजा उदयनानंतर वत्स महाजनपदाचे स्वतंत्र अस्तित्व फार काळ टिकू शकले नाही आणि ते अवंती या महाजनपदामध्ये काय झालं, त्यांचं अस्तित्व त्याच्यात समावेश केलेला आहे. आता तिसरं एक महाजनपद आहे ते म्हणजे अवंती. मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशात अवंती हे प्राचीन महाजनपद होते. उज्जैनी म्हणजे उज्जैन हे नगर ही त्याची राजधानी होती. म्हणजे अवंती या महाजनपदाची राजधानी होती उज्जैनी, म्हणजेच उज्जैन ही त्यांची राजधानी होती. उज्जैनी ही एक महत्वाचे व्यापारी केंद्र होते.
अवंतीचा राजा, प्रद्योत हा वर्धमान महावीर व गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. अवंतीचा राजा नंदीवर्धन, अवंतीच्या राजाचं नाव सांगितलेलं आहे नंदीवर्धन. याच्या कारकिर्दीत अवंती हे मगध राज्यात विलीन झालेलं होतं. आणि शेवटचं आहे मगध, की जे अतिशय महत्वाचं आहे. मगधचा विस्तार कुठपर्यंत झालेला होता? तर मगधचा विस्तार बिहारमधील पाटणा, गया या शहरांच्या आसपास झालेला होता. तसेच बंगालचा काही प्रदेश समावेश करून घेतलेला होता. राजगृह म्हणजे राजगीर ही मगध महाजनपदाची राजधानी होती. मगध या महाजनपदाची राजधानी राजगृह म्हणजे राजगीर होती. महागोविंद या वास्तुविशारदाने, महागोविंद नावाचा एक वास्तुविशारद आहे, त्याने राजा बिंबिसारचा राजवाडा बांधलेला होता. जीवक हा एक प्रसिद्ध वैद्य बिंबिसारच्या दरबारात होता. काय नाव आहे त्याचं? जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसारच्या राजवाड्यामध्ये होता. बिंबिसाराने गौतम बुद्धांचे शिष्यत्व पत्करलेले होते. अशा पद्धतीने आपण चार महाजनपदांचा अभ्यास केलेला आहे. राहिलेला जो आपला पुढील भाग आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या. धन्यवाद.